समीक्षा मैडम माझा आवाज येतोय? हो येतोय. आपले 2 दिवसीय प्रशिक्षण आहे. आपल्या प्रशिक्षणाचा विषय आहे यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा अनालिसिस इन ऍग्रीकल्चर. खर तर हा नवीन विषय आहे, आपण पहिल्यांदाच घेतोय. रामनिती अमरावती मार्फत हा पहिल्यांदाच विषय इंट्रोड्यूस केलेला आहे. हरकत नाही, नेहमी आपण नवीन विषय घ्यायला पाहिजे. त्या अंतर्गत हा आपण विषय इंट्रीट करून घेतलेला आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांची तसेच समीक्षा मॅडमचे रामिती अमरावतीच्या वतीने स्वागत करते. मी पुन्हा थोरमले असिस्टंट डायरेक्टर ऑफ रामिती अमरावती. तर आपले व्याख्यात्यांचे इंट्रोडक्शन करून देते मी. आपल्याकडे व्याख्यात्या म्हणून आपल्याला आज लाभलेल्या समीक्षा पाचडे मॅडम यांची रेटिन अँड इमेज कॅरेक्टरायझेशन डिसीज डिटेक्शन अँड डायग्नोसिस या विषयावर पीएचडी झालेली आहे. तसेच त्यांचे 6 जर्नल पेपर्स पब्लिश झालेले आहे आणि त्यांनी 2 इंटरनॅशनल क्लासेसही अटेंड केलेले आहे. मॅडम हे इंजिनिअरिंग सेक्टरचे असल्यामुळे त्यांना एआय अप्लिकेशन एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल बराच अभ्यास झालेला आहे मॅडमचा. त्याचा आज आपल्याला नक्कीच फायदा होईल. एआय अप्लिकेशन आपल्या इथे इंट्रोड्यूस आपण टाकण्याचा उद्देश हा होता की एआय जास्तीत जास्त हा मेडिकल सेक्टर मध्ये वापरला जातो. परंतु त्याचं इंट्रोडक्शन जर कृषी क्षेत्रातही झालं तर त्याचा निश्चितच प्रोडक्टिव्हिटी मध्ये चांगला परिणाम होईल. त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. आता कृषी क्षेत्र हे नवीन पिढीकडे डायव्हर्ट होत आहे. नवीन पिढी त्याला कृषी क्षेत्रात नेऊन पाहत आहे. तर त्या निश्चितच त्यांना ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून घेतल्यास निश्चितच त्यांच्या कृषी विभाग कृषी क्षेत्रात भरघोस उत्पादन आणि इतर अनुषंगिकही मोठ्या प्रमाणात उदय होऊ शकतो. त्यामुळे आपण हा विषय घेऊ इच्छितो. माझा आवाज येतोय? समीक्षा मॅडम माझा आवाज येतोय का आपल्याला? हा मॅम आता येतोय, मध्ये कटला होता. आमची सिस्टीम थोडी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे बंद झालेली आहे. हरकत नाही, माझा आवाज येतोय ना? हा आता येतोय. ओके, तर समीक्षा मॅडम मी आपणास विनंती करते की आज आपण आपलं व्याख्यान चालू करावं. दिसते मॅडम तुमची स्क्रीन, पीपीटी दिसते तुमचं? मी समीक्षा पाचडे आणि ऍग्रीकल्चर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ऍग्रीकल्चर मध्ये कसं युज करू शकू याच्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन देणार आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कम्प्युटर सायन्सची एक ब्रांच आहे जी कम्प्युटरला इंटेलिजंट बनवण्यासोबत डील करते. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काही माणूस वर्सेस मशीन असं नाही आहे, तर ते असं आहे की आपण मशनरीजलाच माणसासारखं ट्रेन करतोय की माणूस जे काही काम करू शकतो ते मशनरीज करू शकल्या पाहिजे. आजच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीत आपण ट्रेन करतोय मशीनला की ते काम करू शकलं पाहिजे. तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच आपलं एआय ह्याचे भरपूरशे अप्लिकेशन्स आहेत. जसं ते ॲस्ट्रॉनॉमी मध्ये म्हणजे जे आपण ताऱ्यांचं शिक्षण असतं त्यात यूज करू शकतो. आपल्या हेल्थ केअर मध्ये
देवा इकडे ट्रान्सपोर्ट मध्ये आपलं ऍग्रीकल्चर मध्ये एज्युकेशन ई कॉमर्शियल म्हणजेच आपलं आपण जे काही परचेस करतो किंवा ऑनलाईन परचेस करतो त्यामध्ये युज होऊ शकतो. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये मुव्हीज मध्ये भरपूरशा मुव्हीज मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स युज करून त्यांनी मुव्हीज बनवलेल्या आहेत. जसं आपण अॅनिमेशन्स बघतो तर ते अॅनिमेशन्स काही क्रिएट केलेले असतात तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युज करून किंवा कम्प्युटर सायन्सचा युज करून क्रिएट केलेले असतात. त्यानंतर रोबोटिक्समध्ये तर भरपूर ऍडव्हान्समेंट झालेली आहे. रोबोटिक्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युज करून भरपूर लोकांनी ऍडव्हान्समेंट केलेली आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल्समध्ये ऑटोमोटिव्समध्ये देन सोशल मीडिया जे काही आपण सोशल मीडिया वापरतो त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये कुठे ना कुठे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होतो. मी एक एक एक्सप्लेन करेल बाय द टाइम की आपण कसं यूज होतोय आपल्या डे टू डे लाईफमध्ये. आणि त्यानंतर आपण ऍग्रीकल्चरकडे वळूयात. डेटा सिक्युरिटी खूप मोठा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्यात डेटा सिक्युरिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज होतो. फायनान्समध्ये गेमिंग्समध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज होतो. फॉर एक्झाम्पल आपण मेल्स लिहितो तर मेल्स लिहिल्यानंतर किंवा कोणाचा मला मेल आला आणि त्यांनी मला काही लिहून पाठवलं आणि मला जर त्याला फक्त थँक्स. आजकाल आपल्याला मेल्समध्ये ऑलरेडी रिप्लायज येतात. फॉर एक्झाम्पल इथे जसं दिसतंय आपल्याला की इथे थँक्स अ लॉट, थँक्स आणि अप्रूव्ड असे तीन रिप्लाय आपल्याला दिले आहेत जीमेलनी. पण आता हे रिप्लाय कशी येतात? आता हे रिप्लाय पण प्रत्येक वेळेस बदलतात. असं नाहीये की तुम्हाला हे तीनच रिप्लाय दरवेळेस येतील. हे रिप्लाय डिपेंड करतात की तुम्हाला समोरच्यानी काय मेसेज पाठवलाय किंवा काय मेल पाठवला आहे. जर तो मेल असा असेल की त्याचा रिप्लाय आपण थँक्यू पाठवणार तर तुम्हाला तसे सजेशन्स येणार की ह्या तीन पैकी तुम्ही रिप्लाय करू शकता. तुम्हाला त्यांनी दुसरं काही मेल पाठवलं तुम्हाला सजेशन्स वेगळे येणार. तर हे सजेशन्स देणं ते लर्न करणं आणि ते सजेशन कसे देणार, कारण इथे कोणी बॅकएंडला माणूस नाही बसलेला आहे की जो आपल्याला रिप्लाय पाठवतो. सगळं काही मशीन स्वतः करते. सो हे कसं होणार? तर ह्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे पूर्ण की तो कम्प्युटर एवढा आपण ट्रेन करून ठेवला आहे की तो स्वतः मेसेज वाचतो किंवा मेल वाचतो आणि तो मेल वाचून तो रिप्लाय काय काय देऊ शकणार हे आपल्याला सजेस्ट करतो. इव्हन आपण आता जीमेल्समध्ये आणखी एक फॅसिलिटी आलेली आहे की आपण जेव्हा लिहितो किंवा टाईप करतो आपण मेल आपला तर टाईप करता करताच तो आपल्याला समोरचा सेंटेन्स पण फॉर्म करून देतो की हा तुम्हाला असं लिहायचं आहे का. सो लाईक इफ आय जर मी लिहत असेल की गेट वेल सून, मला हे लिहायचं असेल तर मी गेट वेल लिहिल्यानंतर सून मला आपोआप कम्प्युटर सांगेल की तुम्हाला सून लिहायचं आहे का. आणि जस्ट एक एरो की प्रेस केल्यानंतर ते पूर्ण सेंटेन्स लिहिलं जाईल. तर आपल्याला पूर्ण लिहायची पण गरज पडत नाही. हे सगळं काही शक्य आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. फेस रिकग्निशन किंवा फेस आय डी, तर फेस रिकग्निशनचा भरपूर ठिकाणी यूज होतो. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईल्समध्ये आपले मोबाईल ओपन करू शकतो आपण फेस आय डीचा यूज करून. त्यानंतर आपले सिक्युरिटीसाठी फेस आय डी यूज केला जातो. कुठे भरपूरशा कंपनीजमध्ये फेस आय डी शिवाय तुम्हाला एंट्री नाही मिळत. त्यानंतर पासपोर्टमध्ये आपल्या सगळ्या ठिकाणी आपला फेस आय डी यूज केला जातो. बट हा फेस आय डी जसं तुम्हाला इथे दिसत असेल आपला स्कॅन केला जातो पहिले. आपण आपल्या सिस्टीममध्ये फेस आय डी फीड करतो आणि नंतर आपण पाहिल्यानंतरच कसा काय मोबाईल ओपन करतो ना की तो कसा काय ओळखतो की हा माझाच फेस आहे. तर त्याच्यासाठी तो कोऑर्डिनेट्स काढतो. फॉर एक्झाम्पल जसं हा पॉईंट दिसतोय प्रत्येक पूर्ण आपल्या चेहऱ्याचे तो कोऑर्डिनेट्स काढणार आणि त्या कोऑर्डिनेट्सला तो सेव्ह करणार, त्याचे फीचर्स काढणार. आता फीचर्स म्हणजे काय की माझा चेहरा कसा आहे. फॉर एक्झाम्पल असा ओव्हल शेप आहे की थोडासा असा गोल आहे की लांब आहे चेहरा माझा, याच्यानुसार तो त्याचे फीचर्स सेव्ह करणार. आपल्या चेहऱ्याचे फीचर्स काय असणार, चेहरा गोल आहे चेहरा की कसा आहे, त्यानंतर किती मोठा आहे किती छोटा आहे, जाडीला किती आहे, हे सगळे आपले चेहऱ्याचे फीचर्स आहेत. ते फीचर्स सेव्ह होणार आणि प्रत्येक कोऑर्डिनेट पण सेव्ह होणार. हे सगळे कोऑर्डिनेट सेव्ह झाले की त्याच्यानुसार मग तो एक मॅट्रिक्स बनतो. जो मॅट्रिक्स आपण दुसऱ्या वेळेस जेव्हा चेहरा दाखवतो तेव्हा पण बनतो. मग हे दोन मॅट्रिक्स मॅच केले जातात. जर ते मॅट्रिक्स मॅच झाले तरच आपला फोन अनलॉक होईल किंवा सिक्युरिटी सिस्टीम अनलॉक होईल. ह्याच्यासोबतच आपला जो आयरिस असतो, आपले जे डोळे आहे त्यामध्ये जे आपलं आयरिस असतो तो प्रत्येक पर्सनचा युनिक असतो. म्हणजे माझा आणि तुमचा ह्यात वेगळा असेल. त्यामुळे तो पण ऍज अ बायोमेट्रिक साईन युज केला जाऊ शकतो. कारण फेसमध्ये भरपूरशा चॅलेंजेस आहेत जे ओव्हरकम करण्यासाठी वेळ लागू शकतो. बट आयरिस प्रत्येक जणाचा वेगळा असतो. सो त्यासाठीही यूज होऊ शकतो. त्यानंतर जसं मी म्हंटल मगाशी की सोशल मीडियामध्ये पण यूज होतो. तर जे का आपले सगळे सोशल मीडिया अकाउंट जसं फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, लिंक्डइन झालं, ट्विटर,
सगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स लिंक्ड आहेत, आणि जर तुम्ही इवन हे गुगल सोबत पण लिंक्ड आहे. जर तुम्ही गुगलवर फॉर एक्झाम्पल सर्च केलं की लॅपटॉप घ्यायचा असेल तुम्हाला कोणाला, आणि लॅपटॉप बद्दल सर्च केलं, गुगल मध्ये सर्च केलं आणि फेसबुक मध्ये का दाखवते, कारण हे सगळं काही लिंक्ड आहे आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी वर्क होतं. त्याच्यानंतर ह्यात दोन अप्लिकेशन आहेत. एक म्हणजे व्हॉइस असिस्टन्स. व्हॉइस असिस्टन्स म्हणजे मी जे काही बोलत आहे त्याला मला समोरचे मशीन रिप्लाय देणार, सांगणार. समजा आता जसे हे अप्लिकेशन्स आहेत, अमेझॉनचं इको डॉट आहे, गुगल होम आहे, ऍपलचं होम पॉड आणि मायक्रोसॉफ्टचं इनवोक आहे. हे चारही आपले होम अप्लिकेशन होम अप्लायन्सेस आहेत जे आपण यूज करू शकतो. तर सपोज मी म्हटलं की एक गाणं लावा किंवा आजचं वेदर काय आहे, आजचं वेदर काय आहे असं विचारल्यानंतर ती समोरचं जो सिस्टम आहे, समोरचा जो डिव्हाइस आहे तो मला कसं काय उत्तर देतो. तर हे ज्यासाठी प्रत्येक डिव्हाइसला आपण ट्रेन केलेला आहे की तो त्याला आपण खूप साऱ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत पहिलेच, तर तो त्याच्यानुसार आपल्याला उत्तर देतो. त्यानंतर ह्या अप्लिकेशनसाठी आपण स्मार्ट होमसाठी पण यूज करू शकतो. जसं की जर मी गुगल होमला म्हटलं की माझा लाईट लावा, ऑब्व्हियसली तो लाईट स्मार्ट लाईट असायला पाहिजे आणि तो कनेक्टेड असायला पाहिजे आपल्या गुगल होमसोबत. जर मी त्याला म्हटलं की लाईट सुरू कर, तो लाईट सुरू करेल. जर मी त्याला म्हटलं लाईट बंद कर, तो लाईट बंद करेल. असे भरपूरसे अप्लिकेशन्स, जसं आपलं वॉशिंग मशीन आपण फोनवरून सुरू करू शकतो, बंद करू शकतो, गाणे सुरू करू शकतो, पडदा उघडू शकतो आपला. जर आपल्याजवळ ते सगळे डिव्हाइसेस असतील तर आपण हे सगळं काही ऑटोमॅटिकली करू शकतो, आज फक्त आणि फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपल्या सिरी असते, किंवा सिरी ऍपल ऍपल्समध्ये असते, तर त्याला आपण व्हॉइसनी सांगतो की मला हे सर्च करून देतो, तर तो बरोबर सर्च करून देतो, कारण त्याला आपण ट्रेन केलंय तसं की व्हॉइसला रिकॉग्नाइज करणे. रिकॉग्नाइज म्हणजे मी काही बोलत आहे त्याला लक्षात येतंय की मी काय बोलत आहे नेमकं, हे मशीनला लक्षात येणे आज एक खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी. हे एक एक्झाम्पल आहे ऑटोमेटेड व्हेकल्सचं, किंवा ड्रायव्हरलेस व्हेकल किंवा ऑटोमेटेड व्हेकल्स. जसं तुम्हाला दिसत असेल तिथे कुठलाही ड्रायव्हर बसलेला नाही, पण गाडी आपोआप चालते. तर हे पण शक्य झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर गाडीला आपण प्रत्येक गोष्ट शिकवतो, समोर काय दिसतंय त्याने कुठला टर्न घ्यायचा, समोर काही दिसलं तर कधी ब्रेक मारायचा, कधी कुठला टर्न घ्यायचा, किंवा पॅसेंजर आला तर बसला की नाही बसला तुमचा पॅसेंजर, प्रत्येक गोष्ट त्याला शिकवली जाते. किंवा कुठे थांबायचं आहे, सिग्नल आहे का, किंवा कुठला समोरून व्यक्ती जातोय, जसं ह्या व्हिडिओ मध्ये दिसलं की समोरून एक व्यक्ती जातो, तर तो व्यक्ती जेव्हा जातोय तर त्या गाडीने बरोबर थांबायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्या गाडीला शिकवल्या जातात आणि मग ती सिस्टम ऑटोमॅटिकली अपडेट करत जाते स्वतःला प्रत्येक सिच्युएशन. त्यानंतर हे एक आणखीन एक्झाम्पल आहे. आपण आपलं गुगल लेन्सनी जर कुठलं पण, फॉर एक्झाम्पल इथे आपण टोमॅटो स्कॅन केलाय, जर मी तो टोमॅटो स्कॅन केला तर त्याचं ऍव्हरेज वेट किती आहे, त्यात किती किलो कॅलरीज आहेत, त्यात कोणते कोणते न्यूट्रियंट्स आहेत, ह्या सगळ्याच्या डिटेल्स मला मिळतील. प्लस मला त्या सिस्टीमला किंवा मला माझ्या मोबाईलला सांगायची गरज नाही की तो टोमॅटो आहे, तो स्वतः आयडेंटिफाय करणार की हा टोमॅटो आहे आणि त्याच्यानुसार तो बाकी पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार. आणखीन हे एक एक्झाम्पल आहे जिथे आपण डिटेक्ट करू शकतो की ऍपल आहेत. आता हे चारही ऍपल आहेत, पण त्यातलं कोणतं ऍपल चांगलं आहे किंवा कोणतं ऍपल खराब झालेलं आहे. जसं खालचं जे ऍपल दिसतंय आपल्याला, हे खराब झालेलं आहे, तर आपला कम्प्युटर डिटेक्ट करतो कोणतं ऍपल खराब आहे, कोणतं ऍपल चांगलं आहे. आता ह्याचा यूज काय, तर जेव्हा खूप साऱ्या अमाऊंट मध्ये ऍपल्स असतात तर तेव्हा आपला जर रोबो घेतला आपण तर तो डिटेक्ट करू शकतो कुठला ऍपल चांगला आहे, कुठलं खराब आहे, खराब ऍपल एकीकडे टाकायची, चांगले ऍपल एकीकडे टाकायची, आणि मग ते सॉर्टिंग इझी होऊन जातं प्रत्येक गोष्टीचं. खराब ऍपल्स आपल्याला नाही येणार पुढे. त्याच्यानंतर आता आपण थोडं ऍग्रिकल्चर कडे वळूया. याच्यानंतर जसं ग्रीन रिव्होल्युशन झालंय, ग्रीन रिव्होल्युशन मध्ये
एक्सपेक्टेड आहे आपल्याला की 10 बिलियन आपली पॉप्युलेशन वाढ पर्यंत आपली पॉप्युलेशन पोहोचेल वर्ष 2050 पर्यंत. सो जर पॉप्युलेशन वाढली तर फूड ची जी डिमांड असते आपली ती पण वाढणार. जर ती वाढली तर 70% आपल्याला जे आपण उत्पादन करतो भाज्यांचं किंवा फ्रुट्सचं सगळ्या गोष्टींचं उत्पादन आपल्याला वाढवावं लागणार आहे. जर हे उत्पादनच आपल्याला वाढवायचं आहे तर मग आपल्याला भरपूरसे चॅलेंजेस आहेत की कसं काय वाढणार, आपल्याकडे एवढे गोष्टी नाहीयेत किंवा रिसोर्सेस नाहीयेत. तर आपले हे जे काही आता इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत ते आपल्याला खूप हेल्प करू शकतील. आणि त्यातल्या त्यात AI आपल्याला हे सगळे चॅलेंजेस फेस करण्यासाठी मदत करेल. तर आता ऍग्रिकल्चरमध्ये AI कुठे कुठे यूज होऊ शकतं. सो ऍग्रिकल्चरमध्ये फार्मिंग ज्या पण आपण शेतातल्या गोष्टी करतो त्या सगळ्या आपण ऑटोमॅटिकली करू शकतो. कुठे कुठे आपल्याला ह्युमन कुठे कुठे आपल्याला माणसांची सहायता लागू शकते बट मोस्ट ऑफ दी गोष्टी आपण ऑटोमॅटिकली करू शकतो. त्यानंतर कोणत्या झाडावर पेस्ट टाकायचं आहे किंवा कुठे कुठे डिसीज आहे किंवा कुठे कोणता रोग लागलेला आहे हे आपण ओळखू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स युज करून. त्याच्यानंतर आपल्या जे झाडं आहेत त्यांची क्वालिटी काय आहे हे आपण डिटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक म्हणजे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समुळे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत आपल्या झाडांवर ते. त्यानंतर अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग थिंग्समुळे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ते आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा त्यांचं व्यवस्थित मॉनिटरिंग करू शकतो. त्याच्यानंतर हे सगळे फिनॉमिनाज आपण मशीन लर्निंग सिस्टीमचा यूज करू शकतो. आता ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम. ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीमचा आपल्याला फायदा काय काय आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपले जे काही आपल्याला उत्पन्नासाठी खर्च लागतोय तो सगळा आपण कमी करू शकतो. त्यानंतर जे काही आपलं उत्पन्न होत आहे व्हेजिटेबल्स जे काही उत्पन्न होत आहे ते आपण एकतर जेवढं होत आहे तेवढं पण त्यापेक्षा जास्त पण वाढवू शकतो. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटवर जे कॉज होत आहेत जसं वॉट अप्लाइड वॉटर अँड सबसिक्वेंट ऍग्रिकल्चर. आपण जर पाणी जास्त दिलं आपल्या झाडांना तर त्याचे काय कॉजेस होतात ते आपण मिनिमाइज करू शकतो. म्हणजे आपण एक्झॅक्टली किती पाणी द्यायचं कोणत्या झाडाला किती काय द्यायचं कुठल्या झाडाला किंवा किती पेस्टिसाइड्स टाकायचे कुठल्या झाडावर हे सगळं काही आपण ऑटोमॅटिकली करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या जे रूट्स असतात रूट्स जवळ किती पाणी असायला पाहिजे हे आपण डिसाइड करू शकतो. आणि म्हणजे किती पाणी असावं की त्या प्लांटची ग्रोथ खूप चांगली होईल हे आपण डिसाइड करू शकतो. त्याच्यानंतर आपले भरपूरसे जे काम कर्मचारी आहेत किंवा जे काम करतात शेतामध्ये त्यातल्या आपण भरपूर काम करणाऱ्यांची संख्या कमी करू शकतो किंवा संख्या कमी न करता त्याच कर्मचाऱ्यांना दुसरं कुठलं काम व्यवस्थित करता येईल. जे काम रोबोट करू शकतो ते सोडून बाकीचे कामं ते करू शकतात. म्हणजेच आपलं प्रोडक्टिव्हिटी वाढेल. त्याच्यानंतर आपण पाणीही आपलं वाचवू शकतो की इरिगेशन मध्ये जे पाणी लागतं आपल्याला ते वाचवू शकतो. वेदर कंडिशन्स नुसार आपण डिसाइड करू शकतो कारण हे जे काही AI ऍप्लिकेशन्स आहे हे वेदर सोबत पण लिंक्ड असतात. सो वेदर कंडिशन्स नुसार सपोज आज पाऊस येणार असेल तर मग आपण त्याच्यानुसार आपण डिसाइड करू शकतो की काय करायचं. प्रत्येक वेदर कंडिशन्स नुसार आपण आपलं डिसाइड करू शकतो किंवा आपलं बाकी सगळ्या गोष्टी सेव्ह करू शकतो. इरिगेशन मॅनेजमेंट करू शकतो आपण. त्याच्यानंतर भरपूरसे ऍग्रिकल्चरल रोबोट्स आहेत. जसं ऍग्रिकल्चरल रोबोट जर असेल तर त्याला मी हार्वेस्टिंगसाठी वापरू शकते. त्यानंतर क्रॉप अँड सॉइल ऑब्झर्वेशन्स तर ह्याच्यासाठी स्पेशली ड्रोन्स बनलेले आहेत. ते ड्रोन्स आपल्या फील्डवरून किंवा आपल्या शेतावरून फिरतात आणि ते इमेजेस कॅप्चर करणार आपल्या सॉइल्सच्या आणि आपल्या लँडच्या आणि त्याच्यानुसार आपल्या सॉइलची आणि याची आपण म्हणजे काय काय त्याची क्वालिटी आहे हे डिटरमाइन करू शकतो. देन प्रेडिक्टिव्ह अनालिसिस करू शकतो आपण. प्रेडिक्टिव्ह अनालिसिस साठी म्हणजेच तेच आपण जे आता बोललो की क्लायमेट चेंज जर झाला. क्लायमेट म्हणजे आपलं काही वेदर चेंज झालं की आज पाऊस येणार आहे आज काय होणार आहे आज काय होणार आहे हे सगळं काही जर आपल्याला माहिती असलं पहिलेच किंवा आपल्याला म्हटल्यापेक्षा एका आपल्या फार्मरला माहिती असलं पहिलेच तर मग तो
त्यानुसार सगळ्या काही गोष्टी मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग, ए आय रिमोट सेन्सिंग मध्ये कसं यूज होतो. ए आय मध्ये आपण सगळ्यात पहिले तर हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग आणि 3D लेझर स्कॅनिंग हे यूज केल्या जातात आपले इमेजेस कॅप्चर करण्यासाठी. आता ह्या इमेजेस कुठून कॅप्चर केल्या जातात, कॅप्चर केल्या जातात, तर त्या सॅटेलाइट थ्रू किंवा भरपूर दूर आपला आपला ड्रोन पाठवून आपण त्या इमेजेस कॅप्चर करू शकतो. त्या इमेजेस कॅप्चर केल्यानंतर आपले हायपर स्पेक्ट्रल इमेजेस म्हणजे ही जी साईडला इमेज दिसत आहे ही हायपर स्पेक्ट्रल इमेज आहे. तर या इमेजेस वरून आपण माहिती करू शकतो की आपल्याला कुठल्या एरियामध्ये स्प्रे करायचंय, कुठल्या एरियामध्ये स्प्रे नाही करायचंय, किंवा कुठला एरिया स्प्रे करून झालेला आहे, किंवा कुठला आपला फार्मचा एरिया नाही बाकीच्यांच्या फार्मचा एरिया आहे, कुठला रोड आहे जसा हा रोड आहे, त्यानंतर हा जो ग्रीन एरिया दिसतोय हा स्प्रे झालेला आहे तिथे स्प्रे करण्याची गरज नाही आहे आता मला, त्याच्यानंतर हा जो रेड एरिया दिसतोय ह्या रेड एरियामध्ये आपल्याला स्प्रे करण्याची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या त्या ड्रोन्सचा म्हणावं किंवा त्याचा यूज करून करू शकतो आपण इमेजेस कॅप्चर करून, आणि त्याच्यानुसार मग आपण आपल्या रोबोट्सला किंवा आपल्या ड्रोन्सला इन्स्ट्रक्ट करू शकतो की ह्या ह्या एरियामध्ये तुम्हाला स्प्रे करायचंय, ह्या एरियामध्ये नाही करायचंय, तर परत ह्युमन लेबर आपण कमी करणार आहे तिथे. आता जे कन्व्होल्युशनल मेथड्स, कन्व्होल्युशनल म्हणजे जे पहिलेपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत तर त्या खूप वेळ घेतात किंवा भरपूर वेळ लागतो त्यांना आणि त्यात आपले भरपूरचे पेस्टिसाइड्स पण लॉस होतात, तर त्या सगळ्यांचा सगळं वाचवण्यासाठी किंवा आपला टाइम वाचवण्यासाठी आताच्या ह्या ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत त्या वापरणं खूप चांगलं आहे कधीही. त्याच्यासाठी जसं आपण बोललो की हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग, स्पेक्ट्रोस्कोपी आणि 3D इमेजिंग, 3D मॅपिंग यूज करतो आपण, आणि त्याच्यानुसार आपण डिसाईड करतो की कुठे काय आपल्याला टाकायचं आहे किंवा बाकी सगळे अनालिसिस होऊ शकतात त्याच्यावरून. भरपूरच्या ठिकाणी आपण भरपूरचे मल्टिपल सेन्सर्स लावतो, ते सेन्सर्स डेटा कलेक्ट करतात आणि डेटा कलेक्ट केल्यानंतर मग त्याच्यानुसार आपल्याला डिसाईड करता येतं की काय करायचं आहे. जसं क्रॉप अनालिसिस म्हणजे की आपले जे झाड आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही, त्यात काही प्रॉब्लेम आहे का, हे आपण ड्रोन्सचा यूज करून, ए आय ड्रोन्सचा यूज करून करू शकतो. ड्रोन्सला आपण प्रोग्राम करू शकतो की कुठल्या एरियामध्ये तुला फिरायचंय, कसं फिरायचंय, गोल फिरायचंय, असं जाऊन असं यायचंय, कसं जायचंय. एकदा त्याला आपण सोडलं की आपण त्याला जसं प्रोग्राम केलाय तसा तो फिरून पूर्ण डेटा कॅप्चर करून आपल्यापर्यंत परत येईल. परत येण्याचं कामही तोच करेल, आपल्याला त्याला काहीच बघायची गरज नाही किंवा भरपूरच्या वेळेस रिमोटने करावं लागतं, पण आजकालचे जे ड्रोन्स आलेले आहेत ते इतके ऑटोमेटेड आहेत तिथे स्वतः आपण जो एरिया सांगितला आहे त्याच्यानुसार जातील आणि परतही येतील. तर जसाच तो डिव्हाइस परत आला त्यातला त्यात आपण एक पेनड्राईव्ह लावलेला असतो आपला, तो पेनड्राईव्ह आपण काढतो आणि त्यातला जो डेटा आहे तो आपण ट्रान्सफर करतो क्लाउड्स वर म्हणाव. क्लाउड्स म्हणजे काय आहे की एक स्टोरेज आहे जिथे आपण आपला कितीही डेटा स्टोअर करू शकतो. आपण आपल्या कॉम्प्युटर्समध्ये किंवा लॅपटॉप्समध्ये तेवढा जास्त डेटा स्टोअर नाही करू शकत, म्हणून आपण आपला डेटा क्लाउड्सवर टाकतो. त्यानंतर तो डेटा अनालिसिस केला जातो की काय आहे, काय कॅप्चर केलंय नेमकं, काय काय होऊ शकतं किंवा काय कमी आहे किंवा काय आहे, आणि त्याच्यानुसार मग आपल्या झाडाझुडपांची जी हेल्थ आहे ती आपण डिसाईड करतो की काय आहे, किती कशी कंडिशन आहे आपल्या झाडांची, हे सगळं आपण डिसाईड करतो. जसं ग्रेपफ्रुट्स जे आहेत, आपले अंगूर जे आहेत, त्याची जी हेल्थ आहे त्यांच्या पानावरून डिसाईड केलं जातं. सो आपण त्याच्या पानांची जर इमेजेस कॅप्चर केल्या आणि त्याच्यानुसार त्या प्रोग्रामिंगला फीड केल्या तर ते डिसाईड करू शकतो की काय आहे आणि काय स्प्रे करण्याची गरज आहे का की नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, हे सगळं काही डिसाईड होऊ शकतं त्याच्यावरून. एक एक्झाम्पल आहे, जसं तिथे दिसतंय अनालिसिस होऊ शकतं, प्रत्येक कलरला एक कलर कोडिंग दिलं जात असतं की कुठला कोड दिला जाणार, म्हणजे जर रेड असेल, जसा हा ड्रोन दिसतोय आपल्याला तो ड्रोन बस एकदा उडवायची गरज आहे, हे पण एक ऑटोमेटेड रोबोट्सच आहे की जे फील्डमध्ये हार्वेस्टिंग साठी वगैरे युज होऊ शकतात. तर त्यात
तो जो रोबोट आहे तो 55 मिनिटासाठी फिरू शकतो. 10% जास्त एरिया कव्हर करतो आणि आपल्याला डेटा पाठवतो. तो डेटा पाठवल्यानंतर मग त्याला आपण अनालिसिस करतो. जसं इथे आपल्याला दिसतंय ह्या हायपरस्पेक्ट्रल इमेजेस आहेत, तर ह्या इमेजेस जेव्हा कॅप्चर होतात तर त्याला प्रत्येक गोष्टीला कलर कोडिंग केल्या जाते की कुठला एरिया आहे, ह्या कलरनुसार हा एरिया आहे, ही गरज आहे, किंवा इथे हा पेस्टिसाइड टाकायचा आहे, तर त्याच्यानुसार प्रत्येक गोष्ट डिसाईड केली जाते. आणि हा लेटेस्ट आणि खूप ऍडव्हान्स रोबोट मानला जातो, ड्रोन मानला जातोय सध्या इमेजिंग ऍग्रिकल्चर इमेजिंग मध्ये. आणि तो डेटा देन ट्रान्सफर करून आपण हे केलं जातं. ह्याच्यामुळे आपलं काय झालंय की 10% आपलं उत्पादन वाढलेलं आहे. आपलं नाही म्हणता येणार, फ्रान्स मधला अनालिसिस आहे हा की त्यांचं 10% उत्पादन वाढलं. त्याच्यानंतर आयोवा युएसए मध्ये जो आपलं रेव्हेन्यू म्हणजे जे आपल्याला पैसे मिळतात त्यातून जे काही जमा झाले पर एकर ते वाढलेले आहेत त्यांचे. 17% वाईन प्रोडक्शन मध्ये इन्क्रीज झाले स्पेन मध्ये. आणि 20% रिडक्शन झालंय नायट्रोजन मध्ये. जे आपण नायट्रोजन टाकतो झाडांवर तर ते आपण डिसाइड करून टाकू शकतो आता, त्यामुळे ते 20% कमी झालं आहे आय गेस फ्रान्स मध्ये. त्याच्यानंतर आपण एआय ला हार्वेस्टिंग साठी कसे युज करू शकतो, तर हार्वेस्टिंग मध्ये जे आपले वाईन क्रॉप्स आहेत त्यांच्यासाठी हार्वेस्टिंग साठी आपण कसे युज करू शकतो. तर जे आपल्या कन्व्हेन्शनल मेथड आहे ते खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, प्लस एक माणूस भरपूर वेळ काम नाही करू शकत, थोडा वेळ काम केल्यावर थकणारच ऑब्व्हियसली, पण मशीन आपली कधीच थकत नाही. जसं इथे दिसतंय हा तो रोबोट आहे, प्लस ह्याला हे आर्म्स बनवलेले आहेत. आता प्रत्येक आपलं फ्रूट कसं आहे ह्याच्यानुसार त्याचं डिझाईन केलं जातं, प्रत्येक याचं डिझाईनिंग वेगवेगळं असू शकतो. सो ह्याचं डिझायनिंग असं आहे कारण आपल्याला हा फ्रूट पकडायचा आहे, तोडायचा आहे आणि टाकायचा आहे, त्यामुळे त्याचं डिझायनिंग एका हातासारखं बनवलंय की त्यांनी असं पकडायला पाहिजे आणि तोडायला पाहिजे. त्यानंतर आता रोबोटला कसं समजणार की कोणतं पिकलेला फ्रूट आहे आणि कोणतं पिकलेलं नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण त्याला शिकवतो प्रत्येक गोष्ट. तर त्यात जसं इथे दिसतंय असं रोबोटला दिसतं, हे जे काही आपल्याला सध्या दिसतंय असं रोबोटला दिसतं की हे फ्रूट 100% पिकलेलं आहे, हे पण 100%, हे पण 100, हे पण. बट हे फ्रूट पिकलं नाहीये, हे 14% पिकलंय, हे 22% पिकलंय, हे 53% पिकलंय. तर मग आपलं मशीन बरोबर जे पिकलेले फ्रुट्स आहेत तेच तोडणार, जे पिकले नाही ते तोडणारच नाही, कारण काही अर्थच राहणार नाही जर त्या मशीनने सगळे फ्रुट्स तोडले तर. न पिकलेल्यांचा आपला लॉस होऊ शकतो, त्यामुळे न पिकलेले तो कधीच तोडणार नाही. त्याचा एक डेमो आपण बघूयात. आता जसं इथे यांनी हे पण फ्रूट तोडलं, तर आपण एक ना थ्रीशोल्ड डिसाईड करतो. थ्रीशोल्ड म्हणजे काय की समजा 75% वर जर माझं फळ पिकलेलं असेल तर त्याला तोडा, नाही तर नका तोड. तर ते आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला किती टक्क्याच्या वरचे तोडायचे आहेत आणि किती टक्क्याच्या वरचे नाही तोडायचे, तर बाकीचे नाही तोडणार. जसं इकडे जे दिसत आहेत हे ग्रीन आहेत सगळे, तर ते तो जर तुम्ही बघितलात व्यवस्थित तो रोबोट नाही तोडणार. प्लस इनबिल्ट टब्स ऑलरेडी मशीन मध्ये लागलेले असतात, आपल्याला काहीच एक्स्ट्रा करण्याची गरज नाही आहे, त्यात बस रोबोट्सला लावून दिलं आणि ते तोडू शकतात. इवन एकदम व्यवस्थित बाजूच्या फांदीला धक्काही न लागू देता तो व्यवस्थित तोडतोय प्रत्येक. आता हा रोबोट दिवसा पण काम करतो आणि रात्री पण काम करतो. जसं आता आपल्याला रात्रीचा व्हिडिओ दाखवत आहेत ते, की रात्रीही तो रोबोट तेवढ्याच व्यवस्थित काम करतो. तर आपल्याला हे रेस्ट्रिक्शन नाहीये की फक्त दिवसा काम करेल किंवा त्याला रात्री दिसणार नाही. त्याचे जे कॅमेराज असतात ते
नाईट विजन कॅमेराज असतात, त्यामुळे त्याला रात्रीही दिसतं. प्लस ते एलईडीज पण लावलेले आहेत ऑलरेडी. कॅमेराचा अँगल पण आपण बदलवू शकतो, कॅमेरा किंवा त्या हँडचा अँगल पण आपण बदलवू शकतो. जसं आता तो वरून तोडतोय किंवा खालून तोडतो किंवा साईडनी तोडतो, तर त्या अँगल्स बदलवता येतात. तो पूर्ण स्कॅनिंग करणार आपल्या जे काही झाड आहे त्याचा आणि कुठे कुठे त्याला दिसतात त्याच्यानुसार तो अँगल्स चेंज करणार. हे एक आणखीन एक्झाम्पल आहे, जी आपली पत्ता गोबी असते त्याला कसं तोडल्या जातं त्याचं. तर पत्ता गोबी तोडणं हा खूप डिफिकल्ट टास्क आहे, कारण जसं आपल्याला माहिती आहे की पत्ता गोबी मध्ये असते आणि साईडला जे पानं असतात ते पण त्याच्या सारखेच दिसतात. तर त्यातलं नेमकं पत्ता गोबी कुठली हे डिसाईड करणं मशीनसाठी, कारण कलर पण सेम आहे. जर कलर वेगळा असतं, जसं आपल्या फ्रुट्समध्ये होतं की कलर वेगळा होतो, लाल होता आणि हिरवा होता, त्याच्यानुसार ती मशीन डिसाईड करू शकते किंवा आपण त्याची प्रोग्रामिंग कशी करतो आणि मशीन डिसाईड करते. बट पत्ताकोबी मध्ये असं काही नाही. सो जर मेन पार्ट जेव्हा आपल्याला फक्त एवढाच आपली पत्ताकोबी हवी असते तेव्हा ते खूप डिफिकल्ट होतं त्या मशीनसाठी. बट स्टील त्याच्यावरही टेक्नॉलॉजी ऑलरेडी डेव्हलप झालेली आहे जी पत्ताकोबीला व्यवस्थित तोडू शकते. हे स्लो मोशन मध्ये आपल्याला दाखवत आहेत की कसं नेमकं तोडतोय तो. तर आता ह्यात एक आणखीन गोष्ट आहे की आपल्याला वाटेल की एक एक मशीन जाऊन किती वेळ तोडेल, पण एक एक नाही, हे एक एक्झाम्पल होतं. आता फॉर एक्झाम्पल इथे जर आपण बघू शकत असाल तर किती फास्ट एक काम करू शकतो तो, ऍट अ टाइम इतके सारे हँड्स जाणार आणि ते तोडणार आणि मग तेवढं फास्ट काम होणार. एक एक झाडासाठी आपल्याला एक एक फ्रूट तोडत बसणार असं नाही होणार. आतापर्यंत जे आपण पाहिले ते डेमो होते, तर डेमो मध्ये तर ऑब्व्हियसली तो एक एक तोडणार. पण बाकी वेळेस मग ऍडव्हान्समेंट केलेले आहे, त्या ऍडव्हान्समेंटमुळे एक झाड तुम्ही असं एक 5 मिनिटात खूप झालं तेवढ्या वेळात ते पूर्ण झाडाचे तोडून पुढे जाऊ शकतो, दुसऱ्या झाडाकडे जाऊ शकतो. त्याच्यानंतर जी हिल्सबर्ग कंट्री आहे, जिला विंटर स्ट्रॉबेरी कॅपिटल ऑफ कंट्री म्हटलं जातं, तिथे 11,000 acres मध्ये स्ट्रॉबेरी पेरला जाते. आता एवढी मोठी स्ट्रॉबेरी तोडायला भरपूर वेळ लागतो. सो ती जी स्ट्रॉबेरी आहे ती जर आपण आपल्या ह्या रोबोट्सचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून जे बनवलेले रोबोट्स आहेत त्याचा यूज करून जर केला, तर हार्वेस्टिंगसाठी 8 acreच्या हार्वेस्टिंगसाठी एका दिवसात हार्वेस्टिंग होऊ शकते. आणि त्याच्यामुळे 30 जे लोक आहेत त्यांना आपण कमी करू शकतो. म्हणजे 30 लोक जेवढे काम करतील तेवढा एक रोबोट काम करतो, तोही 8 acre एका दिवसात स्ट्रॉबेरीज तोडू शकतो तो. त्याच्यानंतर जे आपले फ्रुट्स आहेत किंवा वेजेस आहेत त्याच्या हेल्थसाठी पण आपण काम करू शकतो. जसं वायरलेस सेन्सर्स लावले जातात, GSM टेक्नॉलॉजीचा यूज करून जे मिनिट टू मिनिट आहे नॅचरल एन्व्हायरमेंट कसं आपलं बदलत आहे त्याच्यानुसार आपण फार्मर्सला म्हणावं किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्सला आपण मेसेजेस पाठवू शकतो की ही ही सिच्युएशन आहे ह्याच्यानुसार हे हे चेंजेस होणार, किंवा ही ही कॅलॅमिटी येण्याचा म्हणजे हे कॅलॅमिटीज येणार आहेत किंवा काही आहे नॅचरल कॅलॅमिटीज ज्या असतात त्या येणार आहेत, तर हे आपण मेसेजेसनुसार पाठवू शकतो. हे एक आणखीन अप्लिकेशन आहे जिथे आपण लीफ जे आपल्या पान आहे त्याचं पण फोटो काढले जातात, भरपूर फोटो काढले जातात, म्हणजे हजारोंमध्ये किंवा लाखोंमध्ये पण फोटो काढले जातात, कधी कधी 10,000 किंवा 20,000 30,000 जेवढे आपल्याला अवेलेबल होऊ शकतात तेवढे काढले जातात. ते काढल्यानंतर आम्ही मशीनला ट्रेन करतो की त्या सगळ्या इमेजेस त्याला दाखवल्या जातात. जसं आपण लहान बाळाला कसं दाखवतो की जर तुम्ही 4 वेळा सांगितलं एखाद्या लहान बाळाला की हा कुत्रा आहे, हा कुत्रा आहे, हा कुत्रा आहे, 5व्या वेळेस तो स्वतः ओळखायला लागेल की हा हा कुत्रा आहे. तर तसंच आपण आपल्या मशीनला ट्रेन करतो, आपण त्याला 10,000 20,000 इमेजेस देतो आणि त्यातलं सांगतो नेमकं की बघ हा जो आहे हे काळं काळं जे दिसतंय हा डिसीज आहे, हे जे आहे हा डिसीज आहे, हे जे आहे हा डिसीज मुळे खराब झालेलं पान आहे, हा जो पार्ट आहे हा डिसीज आहे, हे पण पार्ट अगेन डिसीज आहे. तर हे आपण शिकवतो त्या मशीनला अशा भरपूर इमेजेस देऊन की
नेमकं कोणतं पान चांगलं आहे, कोणतं पान खराब आहे, कोणत्या पानातलं किती पान खराब आहे, आणि मग तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला नवीन कुठलं पान देणार तर तेव्हा तो आपल्याला आपोआप सांगेल की ह्या कुठलं पान चांगलं आहे का की खराब आहे, खराब आहे तर किती टक्के खराब आहे, आणि कुठली कीड लागलेली आहे. इवन आजकाल मशीन तुम्ही एक पान जरी दाखवलं तरी ते कुठल्या झाडाचं आहे, त्याला काय काय लागतात, त्याला कोणते न्यूट्रिएंट्स लागतात, हे सगळं तुम्हाला सांगू शकतो. जसं या कंपनीने एक ऍप डेव्हलप केलेला आहे, प्लांट्सच्या इमेजेस कॅप्चर केल्यानंतर ते माहिती सांगू शकतं आपल्याला प्रत्येक गोष्ट. जसं जसं इथे ते इमेज कॅप्चर करत आहेत आणि इमेज कॅप्चर केली त्यांनी आणि त्यानंतर त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार त्याची, जसं की पोटॅशियम डिफिशियन्सी आहे का, की काय आहे, किंवा त्यात काय काय गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना आपल्या आपल्या मोबाईलवर मिळणार फार्मर्सला. तर हे सगळं काही पॉसिबल झालंय आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, कारण फक्त आपण एक इमेज कॅप्चर करतोय. जसं आता मी म्हटलं होतं की अशा खूप सारे इमेजेस कॅप्चर केल्या जातात आणि फीड केल्या जातात नेटवर्कला, असे अल्गोरिदम्स लिहिल्या जातात. देन आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीम पण डेव्हलप करू शकतो. तर ह्याच्यासाठी भरपूरशी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम्स आहेत, जसं आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क ANNs म्हणतो, त्यानंतर जेनेटिक अल्गोरिदम GAs किंवा GANs पण असतात, जेनेटिक अल्गोरिदम्स न्युरल नेटवर्क्स वाले. त्यानंतर ग्रे सिस्टीम थिअरी GST. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मेथड्सचा यूज करून आपण भरपूरशी अप्रोचेस प्रेडिक्शन आणि कम्पॅरिझन करू शकतो की ज्या ट्रेडिशनल मेथड्सला आपल्याला आपले जे पहिलेपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत आपल्याला ह्या नक्कीच हेल्प करतील. हे सगळे अल्गोरिदम्स आहेत की ज्यांचा यूज करून आपण करू शकतो. असे अजून भरपूर अल्गोरिदम्स आहेत, जसं CNN आहे, कन्व्होल्युशनल न्युरल नेटवर्क, त्याचा यूज करूनही आपण भरपूरशा गोष्टी करू शकतो. आता डिसिजन सपोर्ट सिस्टम मध्ये काय होतं की आपण एक डेटाबेस बनवला जातो. डेटाबेस म्हणजे काय, सगळे इमेजेस कॅप्चर केल्या जाणार, त्याच्यानंतर त्याचं एक्सपर्ट अनालिसिस केल्या जाणार. एक्सपर्ट अनालिसिस केल्यानंतर त्या एका सिस्टीमला दिल्या जाणार, ज्यात तुम्हाला सगळं काही गोष्टी मिळतील की कुठलं प्लांट आहे, त्याचं कुठला टाईप आहे, त्यात काय खराब आहे, काय चांगल्या गोष्टी आहे, काय डिफिशियन्सी आहे, हे सगळ्या गोष्टींचं एक अनालिसिस मिळून जाईल तुम्हाला. त्या अनालिसिसवरून आपण जो आपला कुठला जो कोणी आपला डिसिजन मेकर असणार किंवा फार्मर असणार किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर असणार तो डिसिजन घेऊ शकणार की नेमकं आता काय करायचंय, काय द्यायचंय त्या प्लांटला. त्याच्यानंतर ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर्स आलेले आहेत. ही भरपूर जसं आपण ड्रायव्हरलेस कार पाहिली तसे ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर्स आलेले आहेत. तर हे जे ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर्स आहेत ते सगळे म्हणजे सगळेच कामं करतात. जसं GPSचा यूज करतात, पहिली गोष्ट तर ते आपल्या GPSचा यूज करतात. GPS किंवा रडारचा यूज करून ते कोणत्या पाथवर जायचं हे त्यांना सांगितलं जातं. त्यानंतर ते सगळं काम करणार, जसं ग्रेन आपल्या कार्टमध्ये टाकणार, त्या कार्टची पोझिशन डिसाईड करणार, सगळं कंबाईन करणार, रिसिव्ह्ड ग्रेन कंबाईन करणार आणि ते फायनली लोडेड कार्ट आपण अनलोड पण करणार, हे सगळं काही तो ऑटोमॅटिकली करू शकतो. जसं हे एक एक्झाम्पल आहे ड्रायव्हरलेस ट्रॅक्टरचं. ही जी सिस्टीम आहे ती डेव्हलप करण्यात आलेली आहे ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर्सची. हा एक व्हिडिओ आहे ऑटोनॉमस ट्रॅक्टर साठीचा, फ्युचर ऑफ फार्मिंग म्हणता येईल आपल्याला त्याला. आपण व्हील्स पण त्याचे बदलवू शकतो की आपलं काम काय आहे त्याच्यानुसार आपण त्याला मेंटेन करू शकतो की आपल्याला काय काम आहे त्याच्यानुसार आपण काय लावणार, किती पॉवर आहे त्याची, भरपूरशे ते कामं करू शकतो. एकच आपला ट्रॅक्टर भरपूरशे कामं करू शकतो जसं आपण इथे पाहू शकतो. आणि याला कुठल्याही माणसाची गरज नाहीये चालवण्यासाठी, तो ऑटोमॅटिकली जाणार. त्याच्यासाठी आपण जो आपला ट्रॅक म्हणतो आपण किंवा कुठे जायचंय, कसं जायचंय, कसं वापस यायचं हे सगळं डिसाईड करून ठेवू शकतो. तर
असं नाहीये की तो चालत जातोय तर चालत दुसऱ्या पण फार्म मध्ये जाणार नाही. आपण डिसाइड करू शकतो की आपल्याला कुठपर्यंत त्याला चालवायचं आहे. आता हे जे ट्रॅक्टर्स आहेत किंवा ही जी कार आहे ह्यांना समोर दिसतं काय नेमकं, फॉर स्पेशली कार साठीच जर आपण बघितलं तर कारला असं दिसतं, जी विदाउट ड्रायव्हर कार चालते त्या कारला असं दिसतं की जसं आपण इथे पाहत असाल, सॉरी तसं इथे आपण दिसतंय आपल्याला इथे व्हेकल लिहिलेलं आहे, इथे व्हेकल लिहिलेलं आहे, इथे पेड लिहिलेलं आहे, त्यानंतर अगेन व्हेकल व्हेकल व्हेकल. तर म्हणजे त्याला दिसतं की समोर जी आहे ती गाडी आहे, एक समोर माझ्या समोर गाडी आहे, मग मी किती डिस्टन्स ठेवायला पाहिजे, किती किलोमीटरवर गाडी आहे, थांबलेली आहे की चालत आहे, त्यानंतर बस आहे तर मोठी बस आहे किती किलो आहे त्याचं हे आहे वेट आहे, पुढची गाडी थांबली का त्याच्यानुसार जसं स्टॉप लिहून दिसतं इथे आपल्याला, आता इथे स्टॉप्ड आहे, ही पण स्टॉप्ड आहे तर थांबल्या आहेत ह्या गाड्या, त्यामुळे आपल्याला दिसतं की थांबल्या आहे की मुव्हिंग आहे, स्टेशनरी आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट दिसतं समोर त्या गाडीला. पण आपण हे सगळं काही त्या गाडीला ऑलरेडी शिकवलेलं असतं की बघ अशी गाडी दिसते, ही गाडी असते, अशा टाईपच्या गाड्या असतात. आता जसं काही गाड्या छोट्या काही गाड्या मोठ्या कशाही असू शकतात, त्यानंतर हा ट्रॅक दिसतोय, त्याच्यानंतर हा सायकल दिसतीये, ह्या प्रत्येक गोष्ट त्या अल्गोरिदमला पहिले खूप सारे इमेजेस देऊन शिकवले जातात की काय कसं दिसतं, आणि मग ते ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय करायला सुरु करतं. जसं समोरून जर कुठला व्यक्ती जात असेल तर वाट जर पेडेस्ट्रियन आहे तर मग पेडेस्ट्रियन आहे तर ते दिसू शक ते पण सांगतात की किती लांबवर आहे, झाड आहे, मॉन्युमेंट्स आहे, कुठे जायचंय, नेमका रस्ता कुठला आहे, माझी लेन कुठली आहे, हे सगळं काही त्याला दिसतं. सिग्नल सुरू झाला का तर सिग्नल सुरू झाल्यावर कुठे थांबायचं आहे, किती वेळ थांबायचं आहे, सिग्नल ग्रीन झाला तर मग कधी जायचं आहे, सगळं काही दिसतं त्याला. जसं येल्लो मध्ये पेडेस्ट्रियन दिसत आहेत, रेड मध्ये व्हेकल्स दिसत आहेत, आपली लेन पण डिसाइड होते की ही तुमची लेन आहे, ह्या लेनच्या बाहेर नाही जायचं. जसं आता इथे आपल्याला येल्लो मध्ये पेडेस्ट्रियन दिसत आहेत अगेन की समोरून जातोय, आता परत गाडी थांबली, ही पण गाडी थांबणार. त्याच्यानंतर वीडिंग साठी, वीड म्हणजे आपलं जे तण असतं ते कसं काढणार, कारण ते पण एक खूप मोठं चॅलेंज आहे की आपलं झाड कुठलं आणि आपलं तण कुठलं. एक फार्मर जो असतो किंवा शेतकरी जो असतो तो एकदम व्यवस्थित सांगू शकेल त्या गोष्टीला, पण जर ते काम आपल्या रोबोटने केलं तर आपलं एक तेवढंच काम कमी होऊ शकतो. सर त्याच्यासाठी जो हॉटीबोट आहे, हॉटीबोट नावाचा एक रोबोट तयार करण्यात आला आहे, जो 3x3 फुटचा छोटासा रोबोट आहे. सर त्यात GPS सिस्टीम, ग्लोबल पोझिशनिंग, जे आपल्याला पोझिशन आपली कुठे असते त्याचा युज करून डिझाईन केलेला आहे. तर हा जो रोबोट आहे हा 25 प्रकारचे तण वेगवेगळे ओळखू शकतो आणि त्यांना काढू शकतो. आपला हा जो आहे तो इको फ्रेंडली आहे, जिथे बरोबर तण आहे फक्त तिथेच तो स्प्रे करणार. त्याच्यानंतर 200 ते 300 किलोग्रामची मशीन आहे ती, त्यामुळे जी आपली मागची जमीन आहे त्याला पण काही हार्म नाही पोहोचत. तो आपला फिरत राहतो आपल्या शेतातून आणि तण काढत राहतो किंवा त्यावर स्प्रे करत राहतो. हा भरपूर वेळ काम करू शकतो, ह्यात असं काही रेस्ट्रिक्शन नाही की थोडा वेळ काम केला आणि तो थकणार. ही इमेज आहे त्या रोबोटची, छोटासा रोबोट आहे तो आणि तो रोबोट आपला काम करत राहतो, तण काढत राहतो किंवा स्प्रे करत राहतो. आता हा कसा डिटेक्ट करणार, मशीनला काय दिसतं अगेन, जसं आपण आपल्या कारचं बघितलं होतं की त्या मशीनला काय दिसतं तसं इथे ह्या मशीनला काय दिसतं. तर हे जे ग्रीन मध्ये आहेत ते आपले झाड आहेत आणि जे रेड मध्ये आहेत ते आपले तण आहेत. तर हे तण आहे, हे तण आहे, मग हे एक तर काढायचे आहेत किंवा स्प्रे करायचं त्याच्यावर. तर त्याच्यानुसार जसा काही आपला रोबोट असतो तो डिसाइड करतो. कधी कधी चुकीचं पण डिटेक्शन होऊ शकतं, जसं की छोटं झाड असेल आपलं तर कधी कधी होऊ शकतं, पण यात अॅक्युरसी खूप खूप कमी नसते, एकदम व्यवस्थितच असतं. त्यानंतर हा ब्ल्यू वॉटर कोर्स टेक्नॉलॉजीचा आहे, वीड मॅनेजमेंटसाठी. तर हा एक जसा ड्रोन काइंड ऑफ, मोठा ड्रोन काइंड ऑफ बनवलेला आहे, जो आपल्या फील्ड वरून फिरेल आणि प्रॉपर पेस्टिसाइड स्प्रे करेल जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे.
जसं हे आपले वेड्स आहेत किंवा तण आहेत तर ते डिटेक्ट केले, आपल्याला ह्याला काढायचं आहे आता. तर हा एक रोबोट आहे, हा पण अगेन ड्रायव्हरलेस रोबोट आहे, ड्रायव्हरलेस ट्रॅक्टरचा युज करून जो रोबोट बनवण्यात आलेला आहे. जसं दिसतंय आपल्याला तिथे ग्रीन केलंय, इथे त्यांनी स्प्रे पण केलं आणि त्याच्यासोबत सोबत ग्रीन कलर पण मारून दिला की हे तण आहे आणि इथे मी स्प्रे केला आहे. बाकी जणांना स्प्रे करायची गरज नाही अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला. आपलं झाड किती मोठं आहे त्याच्यानुसार आपण त्या रोबोटला प्रोग्राम करू शकतो की माझं झाड छोटं आहे की त्याच्यापेक्षा मोठं आहे. जर मोठं असेल तर मग त्याच्यानुसार ते प्रोग्रामिंग होणार त्याची. आपली सॉइल कशी आहे, काय आहे, ह्याच्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या पॅरामीटर्सचा लक्षात ठेवून त्याच्यानुसार त्याला हे केलं जातं, प्रोग्राम केला जातो आणि मग तो आपल्या शेतावर व्यवस्थित काम करतो. लर्निंग साठी त्याला असं शिकवलं जातं की हे अशा प्रकारचं झाड असतं, त्याचे फीचर्स असतात. जसं आपण पाहिलं होतं की चेहऱ्याचे फीचर्स कसे काढले जातात, तर त्या फीचर्स नुसार बाकी झाडांचे पण फीचर्स निघतात. प्रत्येक झाड वेगळं असते. आतापर्यंत जे करत होतो तिथे आपण बघायचो आणि स्प्रे करायचो, बघायचो आणि स्प्रे करायचो. आता ते करण्याची गरज नाही, रोबोट फिरणार आणि तो पूर्ण स्प्रेइंग करणार. सो जेवढं पण आतापर्यंत आपण पाहिलं अग्रिकल्चरमध्ये की रिसोर्सेस यूज होऊ शकतात इफिशियंटली, भरपूरशा स्कॅर्सिटी म्हणजे कमी जे आपल्याला पडतात रिसोर्सेस ते कमी करू शकतो, लेबर्स कमी करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते, भरपूरशा गोष्टी प्रोव्हाइड करतात. कम्प्लीट अँड चॅलेंज मेक इट राईट डिसिजन फार्मिंग साठी पण आपण यूज करू शकतो त्याला. सो कोणाचे काही क्वेश्चन्स जर असतील तर आय एम रेडी टू टेक देम. एक बेसिक इंट्रोडक्शन दिलंय मी तुम्हाला पूर्ण की फार्मिंग कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये यूज करू शकतो आपण आणि कुठे कुठे युज होतो आणि कोणते कोणते टेक्नॉलॉजी आतापर्यंत डेव्हलप झालेले आहेत पूर्ण याच्यात. प्रशिक्षणार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे आहे कारण हा टॉपिक नवीन आहे, प्रश्न असतीलच आपले. कोणाला काही प्रश्न असेल तर कृपया त्यांनी आपला माईक सर्वप्रथम अनम्यूट करा. हा बोला बोला. हॅलो मॅडम, मी अविनाश सूर्यवंशी बोलतो, मंडळ कृषी अधिकारी चिखली बुलढाणा येथून. मॅडम आपल्या याच्यामध्ये तुम्ही जे ऍप सांगितले आता बऱ्यापैकी ऍप सांगितले, तर अशी कोणती ऍप आहे का जी आपण ऍप घेऊन म्हणजे आपण जर मोबाईल मध्ये ती ऍप असेल आणि आपण चालत गेलो तर अशी जमीन मोजता येईल आपल्याला, शेत मोजता येईल हेक्टर मध्ये किंवा एकर मध्ये, अशी कोणती ऍप आहे का? अशी माझ्या याच्यात तर अजूनपर्यंत पाहण्यात नाही आली, पण आपण मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं आपले भरपूरसे फिटनेस बँड आलेले आहेत, तर मला आता वाटतं तुम्हाला फिटनेस म्हणजे किती किलोमीटर तुम्ही चाललात. तुम्ही एका जर ठिकाणाहून सुरू केलं, तुमचा फिटनेस बँड जर तुम्ही घातलेला असला आणि तुम्ही एका ठिकाणाहून चालणं सुरू केलं आणि एका दुसऱ्या टोकापर्यंत गेला, तर तुम्ही किती स्टेप्स चाललात आणि किती किलोमीटर चालले हे तुम्हाला ऑलरेडी माहिती पडेल आणि मग किलोमीटरनुसार आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. तर
आहेत म्हणजे आपण युज करू शकतो. इवन आता गुगलने त्यांचे स्वतःचे असे हे काढलेले आहेत की इवन आपल्या मोबाईल्स मध्ये पण स्मार्टफोन्स मध्ये पण आता स्टेप काउंट होतात. डिपेंड्स मोबाईल कुठला आहे काय आहे. कधी कधी स्मार्टवॉचची पण गरज नाही पडत. जे आपलं जीपीएस असतं जे आपण लोकेशन सुरू ठेवतो आपल्या मोबाईलमध्ये तर लोकेशन नुसार तो काउंट करतो की तुम्ही कुठून निघालात कुठपर्यंत गेलात आणि किती स्टेप झाले आणि किती किलोमीटर झाले. ओके थँक्यू मॅडम. अजून कोणाचे काही प्रश्न असतील? हॅलो मॅडम, मी वैशाली मेश्राम बोलतो. मॅडम असं आपल्याला एनपीके जो डोस असतो जो आपण सॉइल मध्ये देतो तर जेव्हा आपण ग्रुपसाठी जेव्हा आपण एखादी केस करतो तर तेव्हा आपण सॉइलची टेस्ट करायला आपण शेतकऱ्याला पाठवतो तो रिपोर्ट यायला थोडा वेळ लागतो. तर असं कुठलं म्हणजे ऍप आहे का किंवा अशी कुठली टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला एनपीके डोस तेव्हाच्या तेव्हा करू शकेल किंवा त्याच्या माहिती. मी अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंडची बिलकुलच नाहीये. मला रिक्वेस्ट केल्या गेली. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम केलं त्यामुळे मला माहिती आहे की अॅग्रिकल्चर मध्ये आपण कसं वापरू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सला. बट तुम्ही मला जर तुमचा क्वेश्चन मेल केला तर मग मी तुम्हाला काहीतरी शोधून सांगू शकेल. कारण हे जे टेस्टिंग होतं किंवा हे जे बोलताय तुम्ही ही टेस्टिंग होते आणि त्याचा रिपोर्ट यायला वेळ लागतो ह्याच्याबद्दल मला स्वतःला काही खूप जास्त माहिती नाही. मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जास्त माहिती आहे. सो जर मला काही ऍप माहिती पडलं तर मी तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल. तस किंवा आपण त्याच्याबद्दल काही अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो. करू शकतो, डेफिनेटली करू शकतो. कारण ऑलरेडी अशा टेक्नॉलॉजीज डेव्हलप झालेल्या आहेत की ज्या तुम्ही एक नीडल किंवा काही हे टाकल्यानंतर त्या सॉइल मध्ये किती वॉटर कंटेंट आहे किंवा किती काय काय आहे हे मेजर करू शकतो. तर आपण डेफिनेटली डेव्हलप तर आपण करू शकतो. ठीक आहे, थँक्यू मॅडम. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? समीक्षा मॅडम, एक प्लांटिक्स नावाचं ऍप आहे जे सध्या प्लांटिक्स नावाचं एक ऍप आहे जे वापरलं जात आहे. आता ते रोग रोगाच्या संबंधित आहे त्याची इमेज कॅप्चर करून जर आपण ते टाकलं तर ते लगेच त्याच्या कुठला रोग आहे तो डिटेक्ट होऊन त्याची पुन्हा हिस्ट्री मिळते की तुम्ही काय त्याला द्यायला पाहिजे कुठलं पेस्टिसाइड वापरला पाहिजे सगळं ते येतं. तर एक उदाहरण आहे एआयचं जे सध्या आता रन होत आहे. बेसिकली माझं काम काय आहे की हे जे ऍप डेव्हलप होतात तर मग आता तो ऍप जेव्हा स्कॅन करतो त्या प्लांटला किंवा इमेजला तर तो कसा डिटेक्ट करतोय ना डिसीजला तर त्याच्यासाठी जे अल्गोरिदम जे लिहितो ते आम्ही लिहितो की कसं तो डिटेक्ट करणार किंवा काय. इवन माझा बीटेकचा जो प्रोजेक्ट होता तो ऑटोमॅटिक डिटेक्शन करायचं की त्यात किती डिसीजेस आहे आणि त्या डिसीजेस नुसार किती स्प्रे करायचे ह्याच्यावर होता. स्प्रेचा जो अमाऊंट आहे तो पण आपण डिटेक्ट करू शकतो. हा माझा बीटेकचा होता पण मी आता मेडिकल इमेजिंग मध्ये काम करतो. त्यासाठी फक्त तुम्ही ते इमेजेस जास्त त्यांना फीड करत असाल. तुम्ही जेवढ्या जास्त इमेजेस देणार तेवढा चांगला तुमचा अल्गोरिदम डेव्हलप होणार. कारण तसंच आहे ना की आपण कुठलंही लहान बाळाला म्हणजे मी एक नेहमी कम्पेअर करते आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एका लहान बाळाला कसं शिकवलं जातं ना प्रत्येक गोष्ट तशी आपल्याला कम्प्युटरला शिकवायची असते. अजून कोणाला काही प्रश्न आहे? बरेचदा फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द मोठा होता आणि फक्त ऐकला गेला होता पण आज समीक्षा मॅडमने खूप छान प्रकारे आपल्याला हा समजून सांगितलेला आहे. निश्चितच पुढे अॅग्रिकल्चर मध्ये बऱ्याचशे टेक्नॉलॉजी याच्या माध्यमातून डेव्हलप होतील आणि शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल याचा. यामध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंट आहे, तुमचा पैसा वाचतोय, तुमचे जे इनपुट्स आहे त्याची पण तुम्हाला जर कमतरता असेल तर तो कसं वापरला गेलो पाहिजे हे पण यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तर इतर पार्टिसिपेंटचे काही प्रश्न आहे का? नाहीतर मग आपण मॅडमची रजा घेतो इथे. कुणाचे माईक तर ऑन दिसत नाहीये मॅडम. तर तुमचे रामेच्या वतीने आम्ही मनापूर्वक धन्यवाद मानतो की खूप छान प्रकारे माहिती समजून सांगितली. तुम्ही जे छोटे छोटे व्हिडिओ दाखवले ते पण खूप छान होते. त्यातून आम्हाला लगेच ते क्लिअर झाले कसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स उदाहरण कसे आहे म्हणून आणि अॅग्रिकल्चर मध्ये कशा प्रकारचं युज केला जाऊ शकतो म्हणून. तर समीक्षा मॅडमचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानते. तसेच इतर पार्टिसिपेंटचेही धन्यवाद मानते. ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि खूप छान प्रकारे माहिती ऐकून घेतली. निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत ही विस्ताराच्या माध्यमातून ही माहिती पोहोचू शकाल. तर समीक्षा मॅडम धन्यवाद.
आणि प्रशिक्षणार्थ्यांचे धन्यवाद. परत आपण 3 वाजता भेटतोय, तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा विनंती आहे की 3:30 वाजता सर्वांनी शार्पली जॉईन व्हायचंय. धन्यवाद मॅडम. वेलकम.